नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन मुंडे आणि एसएम ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आहे आपण बदलापूर मध्ये फार्म हाऊस वर आहे आपल्या कुणाल बेडेकरच्या। तर मित्रांनो, आज आपण आणलेले आहेत पापलेट आणि ते पापलेट फ्राय करून आपल्याला दाखवणार आहेत सागर। तर पापलेट कसे फ्राय करून दाखवतो सागर, तर चला बघूया मग। पापलेट फ्रायची तयारी होत आहे, पापलेट आपण साफ करून घेतलेले आहेत आणि सागर आता पुढे त्यांना मसाला लावत आहे, बघूया चला। लावून घेतलेलं आहे फक्त आता आणि त्याच्यात अदरक लसूणची पेस्ट लावायची बाकी आहे। मस्त पैकी पापलेटच्या बोट्या बघा कशा एक नंबर। मसाला लावून घेतलेला आहे सागरने, आता टाकत आहे अद्रकची आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट। आज आपण मस्त फार्म हाऊस वर सागरचे आजचे पापलेट खाणार आहे, पापलेट फ्राय। असे मॅरिनेट केल्यात, मस्त कालवून घेतल्यात सागरने पापलेटच्या बोट्या। एक नंबर आता या बोट्यानं करणार आहे आपण फ्राय। बघा इकडे कसं आपल्या सागरने मस्त पैकी पापलेटांना मसाला लावून कसे ठेवल्यात बघा, पापलेट लावून आता सागर आपल्याला यांना फ्राय करून दाखवणार आहे। तेल टाकलेलं आहे मस्त, बघूया आता सागरची आज रेसिपी आपण पापलेट फ्राय। तेल तर टाकलेलं आहे तव्यावर, तेल झालेलं आहे गरम आता आणि आता आपण सागर टाकत आहे पापलेटच्या बोट्या। मस्त बघा कशा बोट्या आहेत मोठ्या मोठ्या पापलेटच्या, खायला मजा येणार आहे आज भरपूर। कशा बोट्या टाकल्यात तव्यावर आणि बोट्या आता फ्राय होत आहेत मस्त तेलामध्ये। येताना आपण दोन पापलेट घेतले होते, त्या पापलेटचे आता करत आहे आपण पापलेट फ्राय। पापलेट फ्राय करणारे आपले कुक आहेत सागर मुंडे। आज मस्त बोट्या कशा फ्राय होत आहेत बघा तेलावर। बोट्या टाकून एक 5 मिनिटं झाली आहेत आणि आता त्यांना आपण पलटी करत आहेत। आता पापलेट फ्राय सर्वांचीच आवडती डिश आहे मित्रांनो, पापलेट फ्राय खायला सर्वांनाच आवडतो। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सेकंड टाईम पलटून घेते बोट्यांना आपण, आता मसाला कट झालेले आहेत बोट्या, अर्ध्या बोट्या जवळपास होत आलेले आहेत। मित्रांनो आता अर्ध्या बोट्या झालेल्या आहेत फ्राय आणि आपण त्यांना काढत आहे प्लेटमध्ये, त्यानंतर दुसरा सेकंड राऊंड करणार आहे आपण, दुसऱ्या बोट्या टाकणार आहे। कशा कडक कडक झाल्यात बोट्या फ्राय। एक वेळ आपण बोटा काढून घेतलेल्या आहेत सर्व फ्राय झालेलं, आता सेकंड टाइम टाकत आहे आपण राहिलेल्या बोट्या। बघा कसा आवाज येतो पापलेट फ्रायचा, तो
कसून घेत आहे आपण आता बोट्यानं, बघा कशा बोट्या आपल्या पापलेटच्या काय होतात। बघा कशा मस्त कडक झाल्यात बोट्या पापलेटच्या। सागर आता पलटून घेत आहे, आजचे आपले पापलेट फ्रायचे कुक आहेत सागर मुंडे। तर मित्रांनो, पापलेट फ्रायचे व्हिडिओ आवडल्यास सागर मुंडेसाठी एक लाईक नक्की करा आणि कमेंट सुद्धा करा। तर मित्रांनो, आपले पापलेट फ्राय आता झालेले आहेत आणि सागर आता आपला काढत आहे पापलेट फ्राय। बघा कशा बोट्या कडक कडक झाल्यात, एक नंबर पापलेट फ्राय झालेत। आता फायनली काढून झाल्यानंतर आपण टेस्ट करणार आहे पापलेट फ्रायची। मस्त पैकी बोटा फ्राय केल्यात सागरने आज। मित्रांनो, पापलेटच्या सर्व बोट्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत, बघा कशा कडक कडक झालेल्या आहेत बोट्या मस्त पैकी। मित्रांनो, पापलेट फ्राय झालेले आहेत, बघा कशा आपल्या सागर भाऊने पापलेट फ्राय केलेले आहेत, एक नंबर पापलेट फ्राय। तर आता आपण टेस्ट करणार आहे पापलेटची। तर पापलेट फ्राय आवडली असेल तर सागर भाऊसाठी एक लाईक करा मित्रांनो नक्कीच। एक नंबर पापलेट फ्राय केलेले आहे। मित्रांनो, पापलेट फ्राय आपले झालेले आहेत आणि आता टेस्ट करणार आहे पापलेट, बघूया निलेश टेस्ट करत आहे कसे झाले, सांगेल निलेश आपलं। एक नंबर टेस्टी झाल्यात निलेश सांगतो, आता बघूया 5 स्टार मध्ये सागर भाऊ साठी किती स्टार देशील निलेश तू? 5 देईल। बघा वा, सागर साठी 5 स्टार आलेले आहेत। माल पण टेस्ट करत आहे पापलेट फ्राय। एक नंबर झालेली आहे, कुणाल पण सांगतो। मित्रांनो, पापलेट फ्राय झालेला आहे फायनली आणि टेस्ट पण केलेला आहे, एक नंबर झालेले आहेत पापलेट। बघा कशा बोट आहेत कडक कडक, सागर भाऊने बनवले आहेत आपल्या। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या मग पापलेट खायला तुम्ही पण पापलेट। चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।